हेलो स्टूडेंट्स, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न 10th टॉपिक ॲग्रो टुरिझम. ओके, तर ॲग्रो टुरिझम हा जो काही टॉपिक आहे तर याच्यामध्ये काय आपल्याला बघायला असणार आहे, तर जे काही ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड टुरिझम जे असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय असू शकतं, तर एकतर वेगवेगळे फार्म्स व्हिजिट करायला, किंवा मग असे प्लेसेस जिथे काय असतं, तर जे काही प्रोडक्ट्स बनवले जातात जे की तिथल्या लोकल फार्ममध्ये प्रिपेअर झालेले असतील, किंवा तिथल्या लोकल फार्ममधून जे काही प्रोडक्ट तयार होतात ते तयार करून, किंवा जे काही प्रोडक्ट येतील त्याचे बाय प्रोडक्ट्स तयार करून तिथे सेल्स असतात, तर तिथे जाऊन मग लोकं किंवा वेगवेगळे जे काही अदर कम्युनिटी आहे ते जाऊन तिथे व्हिजिट करतात, तर त्याला काय म्हटलं जातं, ॲग्रो टुरिझम. फर्स्ट आहे कन्सेप्ट अँड फीचर्स. कन्सेप्ट ऑफ ॲग्रो टुरिझम. अ टर्म ॲग्रो टुरिझम इज अ फार्म बेस्ड बिझनेस दॅट इज ओपन टू द पब्लिक, पर्टिक्युलरली टू फार्मर. ओके, तर जे काही ॲग्रो टुरिझम आहे ते कसं आहे, तर एक फार्म बेस्ड बिझनेस आहे आणि जो की कोणासाठी आहे, पब्लिकसाठी आहे. आणि कोण करतो हा बिझनेस, तर फार्मर्स करतात. आता फार्मर्सच करणार, कारण कसं आहे, तर जे काही फार्मर्स असतील ते त्यांच्या फार्ममध्ये जे काही वेगवेगळं जे काही असणार आहे, टुरिझम असेल किंवा सेलिंग असेल, ते करतात. म्हणून मग कोण करत आहे, पर्टिक्युलरली फार्मर्सच करतात. दीज स्पेशलाइज ॲग्रो टुरिझम डेस्टिनेशन जनरली ऑफर साईट सीईंग, थिंग टू डू ऑर गिफ्ट टू बाय अँड आर ओपन टू पब्लिक. तर हे जे काही ॲग्रो टुरिझममध्ये स्पेशलायझेशन्स काय काय असतात, तर तिथे वेगवेगळे डेस्टिनेशन्स असतात. लाईक काय असतं, तर साईट सीईंग असतं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण काही ना काहीतरी पाहू शकतो जे की खूप वेगळं असणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतील, त्याच्या रिलेटेड वेगवेगळं काही ना काहीतरी असणार आहे. जसं की आपण काही गार्डन्समध्ये वगैरे गेलो, तर तिथे कसं असतं, तर जे काही प्लांट्स असतील त्या प्लांट्सवरती वेगवेगळे स्ट्रक्चर्स काढले जातात, किंवा मग काही प्लांट्स असतात ते खूप छान ऑर्नामेंटल्स असतात. तर हे जे काही असतात ते काय आहेत, साईट सीईंगसाठी. त्याच्यानंतर तिथे काही ना काहीतरी केलं जातं, म्हणजे एक लहान मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी असेल, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतील, किंवा मग समजा जे काही फार्म असेल, फार्मलँडमध्ये समजा हे असेल, पॉन्ड वगैरे असेल मोठं, तर तिथे त्याच्या रिलेटेड वॉटर रिलेटेड काही स्पोर्ट्स असतील ते तिथे घेतले जातात. तर हे सगळं ह्याच्यामध्ये येतं, ॲग्रो टुरिझममध्ये. आणि सेम त्याच्याबरोबर काय, तर गिफ्ट टू बाय म्हणजे काय, तर तिथे जे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात ते आपण घेऊ शकतो, आपण स्वतःसाठी घेऊ शकतो किंवा आपण कोणाला गिफ्ट करण्यासाठी घेऊ शकतो, अशा पद्धतीचा. ॲग्रो टुरिझम इज नॉट ओनली अ फार्म व्हिजिट टू गेट नॉलेज, बट ऑल्सो इन्क्लूड गुड इन्फॉर्मेशन टू स्टडी, रिसर्च, सेल्स ॲक्टिव्हिटीज एक्सेट्रा. तर जे काही ॲग्रो टुरिझम आहे ते फक्त फार्म, त्याच्यामध्ये फक्त फार्म व्हिजिट असतं असं नाही, तर त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या नॉलेजमध्ये सुद्धा भर पडते. त्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याच्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचं जे काही स्टडी असेल तो करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण करू शकतो, किंवा त्याच्यातून मिळणारे आपल्याला जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा जे काही क्रॉप असेल ते आपण सेल करू किंवा बाय करून घेऊ शकतो. Nowadays, urban people's awareness towards such activities is increased and they are interested in gaining the knowledge of agriculture. तर जे काही अर्बन पीपल आहेत, म्हणजे आता जसं की आपण बघितलं, तर जे काही सिटीमधले लोक असतात मोठे मोठे, ते काय करतात, विकेंडला वगैरे फॉर अ चेंज म्हणून
असं कुठेतरी फार्म व्हिजिट करतात किंवा मग फार्म हाऊस वगैरे असतील तर तिकडे व्हिजिट करतात. आणि तिकडे एकदम ग्रीनरीमध्ये एकदम पीसफुल नेचर असतं, एकदम शांतता असते. त्याच्यामुळे मग ते त्याचं जे काही डिमांड आहे तो वाढत गेला. त्याच्यामुळे लोकल व्हिलेजमधले जे काही फार्मर्स आहेत ते आता मोस्टली काय करतात तर हे जे काही ॲग्रो टुरिझम आहे त्याच्याकडे जास्त वळतात. आणि जे काही ॲग्रिकल्चर रिलेटेड नॉलेज आहे ते जास्तीत जास्त वाढवून घेतात. ॲग्रो टुरिझम इज अन इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू बोथ टुरिझम अँड ॲग्रिकल्चर. इट हॅज ट्रिमेंडस कॅपॅसिटी टू क्रिएट ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज टू द फार्मिंग कम्युनिटी. तर जे काही ॲग्रो टुरिझम आहे त्याच्यामध्ये एकतर टुरिझम पण होतं आणि त्याच्यासोबत ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड नॉलेजसुद्धा वाढतं. मग आपण काय करतो, टुरिझम म्हणजे कुठेतरी वेगवेगळ्या सिटीजमध्ये फिरायला जायचं किंवा वेगवेगळ्या बीचवरती किंवा अशा वेगवेगळ्या प्लेसवरती फिरायला जातो. पण टुरिझममध्ये ॲग्री टुरिझम हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा प्लांट्सची माहिती मिळते. किंवा आपण असे प्लांट्स बघतो की जे आपण कधी प्लांट्स पाहिलेच नव्हते, किंवा आपल्याला त्याच्यातनं अशी माहिती मिळते की आपण ते प्लांट्स नेहमी बघत असतो, आपल्या इथे आजूबाजूला असतात, पण त्यांचा इम्पॉर्टन्स काय असतो हे आपल्याला माहीत नसतं. मग ते आपल्याला हे जे काही ॲग्रो टुरिझम आहे त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे समजतं. आणि जसं की बाकीच्या लोकांचं नॉलेज वाढतंच, पण त्याच्यासोबत जे काही अर्बन फार्मर्स आहेत किंवा विलेजमधले जे काही फार्मर्स आहेत तर त्यांच्यामध्ये जे काही इन्कम सोर्स आहे, किंवा आता जसं की आपण बघितलं की गावामध्ये जास्त जॉब्स वगैरे नसतात, तर मग त्यांच्यासाठी जे काही असतील त्यांना एम्प्लॉयमेंट मिळते तिथे, किंवा त्यांना काहीतरी वर्क भेटतं. आणि जेणेकरून काय असतं, ते काहीतरी वेगळं वर्क असतं आणि सोबत त्याच्यासोबत इन्कमसुद्धा चांगलं मिळतं. आणि इन्कम मिळतानाच आपलं साईड बाय साईड जे काही बिझनेस आहे तो ग्रो होतोच, आणि सोबत जे काही फार्मिंग असेल त्या फार्मिंगमधूनसुद्धा तेवढीच इन्कम मिळतं. ओके. सेव्हरल कंट्रीज हॅव ट्रान्सफॉर्म देअर इकॉनॉमीज बाय डेव्हलपिंग देअर टुरिझम पोटेन्शियल. टुडे द कन्सेप्ट ऑफ ट्रॅडिशनल टुरिझम हॅज बीन चेंज. सम न्यू एरियाज ऑफ टुरिझम हॅव बीन इमर्ज लाईक ॲग्रो टुरिझम. तर आता काही अशा कंट्री आहेत की तिथे ॲग्रो टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे, किंवा जे काही टुरिझमचं पोटेन्शियल आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. जेणेकरून काही आहे की जेवढा बाकीच्या सोर्समधून इन्कम मिळतो त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात टुरिझममधून इन्कम मिळतं. आणि फक्त इन्कम मिळतं असं नाही तर त्याच्यामध्ये अगदी पुअर पीपल जे असतील किंवा जे काही गावात वगैरे राहणारे लोक असतील तर त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारचं इन्कम ह्याच्यामधून मिळतं. म्हणून ॲग्रो टुरिझमकडे जास्त लक्ष दिलं जातं. ओके. आणि जे काही टुरिझममध्ये काय केलं गेलं आहे तर जे काही ट्रॅडिशनल टुरिझम होतं त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे ॲडिशन्स करून नवीन आयडियाज, इनोव्हेटिव्ह आयडियाज जे असतील त्या त्याच्यामध्ये ॲड करून अजून काही ना काहीतरी चेंजेस केलेत आणि ते जे काही टुरिझम आहे त्याच्यामध्ये वाढ केली आहे. जसं की आता पूर्वीच्या लोकांची घरं एकदम ट्रॅडिशनली कशी असायची, एकदम साधी सिंपल असायची. मग आता काय केलं जातं तर काही ठिकाणी समजा रो हाऊसेस असतील, छोटे छोटे घरं असतील, किंवा एक सिंगल रूमचं असे छोटे छोटे घरं बांधली जातात. आणि ती कशी असतात तर एकदम ट्रॅडिशनल, जशी पूर्वीच्या लोकांची असायची तशी. किंवा मग ते टेंट वगैरे टाकतात, मग ते टेंट कसे बांबूचे वगैरे असू शकतात, मग ते बांबू ट्रीचे वगैरे, मग ते खूप असे ॲट्रॅक्टिव्ह वाटतात. आणि त्याच्यामुळे मग जे कोणी असे सिटीमधले वगैरे लोक असतात ते काय करतात की त्याच्याकडे ॲट्रॅक्टिव्ह होतात आणि तिकडे जाण्यासाठी खूप इंटरेस्टिंग असतात. म्हणून मग ह्याच्यामध्ये जास्त बेनिफिट मिळतो. ओके.
तर ॲग्रो टुरिझमची डेफिनेशन काही आहे. ॲग्रो टुरिझम रेफर्स टू एनी एंटरप्राईज ऑर बिझनेस दॅट लिंक्स ॲग्रिकल्चर विथ प्रोडक्ट सर्व्हिसेस अँड एक्सपिरियन्स इन टुरिझम. ॲग्रो टुरिझम कॅन बी डिफाईन ॲज ॲक्टिव्हिटी दॅट ब्रिंग्स व्हिजिटर टू फार्म्स. सम एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्हिटीज असोशिएटेड विथ ॲग्रो टुरिझम आर फार्म रिसॉर्ट, लेशर फिशी, हंटिंग ग्राउंड्स, युनिक लॉजिंग, फूड रेस्टॉरंट, फार्मर्स, मेकर्स ऑफ लोकल हँडीक्राफ्ट, होम इंडस्ट्रीज अँड अदर लेशर्स ॲक्टिव्हिटीज डिवोटेड टू द रिवायवल ऑफ द लोकल पीपल लाईफस्टाईल. ओके, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं ॲग्रो टुरिझममध्ये, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, किंवा मग तिथलं जे काही लॉजिंग असतं, जसं की मी आत्ता म्हटलं, तिथे लॉजिंग करताना एकदम 5-स्टार फुल AC वगैरे रूम अशा पद्धतीचं लॉजिंग नसतं, तर एकदम नॅचरल कसं ठेवता येईल, तिथे नैसर्गिक कसं राहील आणि त्याच्यासोबत ॲट्रॅक्टिवसुद्धा कसं होणार आहे. उगाच कुठेतरी कशी तरी झोपडी बांधली आहे असं नाही, तर ती समजा झोपडी आहे पण एकदम पूर्ण प्रॉपर त्याच्यामध्ये न्यू आयडियाज तयार करून तिथे नीट राहू शकतील अशा पद्धतीने जे काही राहण्याच्यासाठीचे जे काही लॉज असतील ते बांधले जातात. तर इथे आपल्याला इमेज दाखवले आहेत कशा पद्धतीचे तिथे जे काही रूम्स असतील ते बांधले जातात. तर इथे दिसते आपल्याला की जे हाऊस आहे ते कसं आहे, तर पूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे ते. त्याच्यानंतर हे काय आहे, तर पॉन्ड आहे, त्या फार्ममधलं पॉन्ड आहे आणि तिथे काय केलं जातं, तर फिशिंग शिकवलं जातं किंवा स्विमिंग शिकवलं जातं, असे वेगवेगळे जे काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या तिथे केल्या जातात. त्याच्यानंतर अशा पद्धतीच्या ॲट्रॅक्टिव्ह जे काही व्हेइकल्स असतील त्याच्यामधून पूर्ण जे काही फार्म असेल ते फिरवलं जातं आणि हे जे सगळं असतं ते खूप इंटरेस्टिंग असतं. कोणासाठी, तर जे कोण असे लोक असतात की ज्यांनी कधी फार्मिंगबद्दल काहीही पाहिलेलं नसतं किंवा काही त्यांचा तिथे संबंधच येत नसतो, अशा पद्धतीच्या लोकांसाठी ते खूप इंटरेस्टिंग असतं. किंवा मग आता सगळे आपण बघतो की मोबाईलच्या सगळ्या जे काही पिरियड चालू असतो किंवा सतत मोबाईलमध्ये असणाऱ्यांसाठी असं कधीतरी पूर्ण फार्ममध्ये जाऊन किंवा एखाद्या कुठेतरी अशा ठिकाणी जाऊन पूर्ण नेचरसोबत राहिल्यावरतीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं वाटतं. तर इथे दिसतं आहे अजून आपल्याला की हे जे सिटिंग अरेंजमेंट आहे तीसुद्धा पूर्ण काही आहे, तर जे झाडाचं खोड असतं त्याच्यापासून बनवलेलं असतं, तर अशा पद्धतीचं आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. त्याच्यानंतर आता आपण बघितलं तर काही ठिकाणी जे हॉटेल्स असतात, तर त्या हॉटेल्समध्ये सुद्धा पूर्ण जे काही त्याचं वर्क आहे ते अशा पद्धतीचं केलं जातं, किंवा जे बांबू ट्री असतात तर त्यांच्या ट्रीपासून सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे हाऊसेस बांधले जातात. किंवा मग जे काही आता समजा काही ठिकाणी काही विलेजमध्ये एक त्यांचं हँडीक्राफ्ट असतं किंवा तिथलं लोकल हँडीक्राफ्ट असतं, जसं की आता समजा काही ठिकाणी गेलो तर जसं मी म्हणते बॅम्बू ट्रीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात, तर त्या वस्तू कशा बनवल्या जातात ह्याचं तिथे एखादे ॲक्टिव्हिटी घेतली जाते. किंवा मग काही ठिकाणी कसं असतं, पेंटिंग असेल तर तिकडचं जे काही पेंटिंग असतं ते कसं असतं, एकदम त्यांचं सिम्पल आणि नॅचरल पूर्ण ते पेंटिंग असतं, तर ते ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. किंवा मग अशा वेगवेगळ्या ज्या काही लोकल ॲक्टिव्हिटीज असतील त्या घेतल्या जातात. किंवा अजून म्हणजे आपल्याकडे जे नारळाचे झाडं असतात, तर नारळाचे ज्या झाप असतात तर त्यांचे जे काट्या असतात त्या झापांपासूनसुद्धा खूप वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. मग त्याचं जे काही वर्कशॉप असेल ते घेतलं जातं. किंवा मग जसं की आपल्याकडे मे महिन्यामध्ये वगैरे छोट्या मुलांसाठीसुद्धा खूप छान छान वर्कशॉप्स असतात किंवा कॅम्प असतात, की ज्याच्यामध्ये सगळं पूर्ण नॅचरच्या रिलेटेड सगळं सांगितलं जातं तिथे, किंवा पूर्ण त्यांचं जे काही राहणं असेल ते सगळं त्या
फार्ममध्येच असतं. मग हे जे सगळं आहे ते ॲग्रो टुरिझममध्ये येतं. ॲग्रो टुरिझम इज डिफाईंड ॲज ट्रॅव्हल दॅट कंबाईन्स ॲग्रिकल्चर ऑर रुरल सेटिंग विथ प्रोडक्ट ऑफ ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स ऑल विद इन अ टुरिझम एक्सपिरियन्स. तर ॲग्रो टुरिझमची डेफिनेशन आपण बघायला गेलो तर खूप सारे डेफिनेशन्स आहेत. तर इथे अजून एक डेफिनेशन काय सांगितलं आहे, तर जसं की आपलं टुरिझममध्ये आपण काय करतो, ट्रॅव्हलिंग करतो, तर ॲग्रो टुरिझममध्ये काय आहे, ट्रॅव्हलिंग तर आहेच, तर जे काही ट्रॅव्हलिंग आहे त्याच्यासोबत जे काही ॲग्रिकल्चर आहे किंवा मग जे काही रुरल सेटिंग आहे म्हणजे एकदम गावामधले वगैरे किंवा लोकल जे काय तिथलं राहणीमान कशा पद्धतीचं आहे हे सगळं त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि त्याच्यासोबतच काय केलं जातं, तर तिथे असणारे प्रोडक्ट्स किंवा तिथे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स म्हणजे कशा पद्धतीने तिथे शेती जी काही असेल ती केली जाते हे सगळं तिथे बघितलं जातं. ॲग्रो टुरिझम इज दॅट ॲग्री बिझनेस ॲक्टिव्हिटी व्हेन अ नेटिव्ह फार्मर ऑर पर्सन ऑफ द एरिया ऑफर्स टूर टू देअर होल्डिंग्स टू अलाव द पर्सन टू व्ह्यू द ग्रोविंग हार्वेस्टिंग अँड प्रोसेसिंग ऑफ लोकली ग्रोन क्रॉप सच एज कोकोनट पायनॅपल शुगर केन कॉर्न एक्सेट्रा ऑर एनी अदर प्रोड्यूस टू व्हिच दे वूड नॉट अननोन अर्लियर इन देअर सिटी ऑर होम कंट्री. तर ॲग्रो टुरिझममध्ये जसं की मी मगाशी म्हटलं की तिथे काय केलं जातं, तर जे काही तिथले लोकल प्लांट्स असणार किंवा लोकल जे काही क्रॉप्स असेल ते कशा पद्धतीने वाढतं, मग ते वाढल्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केलं जातं, ते काढले कशा पद्धतीने जातात हे सगळं त्याच्यामध्ये पाहिलं जातं. किंवा मग काढून झाल्यावरती त्याचं पुढे काय केलं जातं, जसं की आता फॉर एक्झाम्पल कोकोनट सांगितले, मग कोकोनटचे प्लांट्स कशा पद्धतीचे असतात, मग त्या प्लांटवरती चढून कशा पद्धतीने ते जे काही कोकोनट असतील ते काढले जातात म्हणजे हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केलं जातं. आता कोकोनट काढलेले आहेत मग ते तसेच वापरता येतात का, नाही तर ते मग पुढे सोलावे लागतात. ओके, आणि मग त्याच्यानंतर आपण यूज करू शकतो. म्हणजे हे जे काही प्रोसेसिंग असतात सगळ्या वेगवेगळ्या त्या तिथे त्यांना एक्सपिरियन्स करता येतात. त्याच्यानंतर तिथे जे काही हे जे काही सगळं असतं, तर ते जे काही सिटीमधले राहणारे लोक असतात किंवा मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये राहतात किंवा ज्यांचे जे काही होम कंट्री असेल तिकडे सगळं त्यांना हे नाही बघायला मिळत, त्याच्यामुळे मग ते खूप इंटरेस्टिंग असतं त्यांच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर ॲग्रो टुरिझममध्ये हनी स्टे पण असतं. म्हणजे काय, तर जे काही फार्मर्स असतात त्यांच्या इथे हनी बीचं कल्चर असतं, ॲपी कल्चर केलं जातं. तर त्याच्यामध्ये ते जे काही बी हाईव केलं जातं किंवा जे काही हनी बीचं हाईव केलं जातं म्हणजे जे काही हनी बीजना कशा पद्धतीने ठेवलं जातं, मग त्या कशा पद्धतीने जे काही हनी असेल ते क्रिएट करतात, मग ते जे काही तयार झालेलं हनी असणार आहे ते कसं एक्स्ट्रॅक्ट केलं पाहिजे हे सगळं तिथे त्यांना दाखवलं जातं. हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतं. तर इथे दाखवलेत आपल्याला ऑब्जेक्ट्स ऑफ ॲग्रो टुरिझम, कुठचे कुठचे ऑब्जेक्ट्स आहेत, फार्म बेस ॲग्रो इको टुरिझम, अकोमोडेशन, ॲग्रो हेरिटेज, फूड, ट्रेड, आउटडोर रिक्रिएशन, एंटरटेनमेंट, हेल्थ, एज्युकेशन. तर ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, तिथे त्यांना अगदीच सगळं इन्फॉर्मेशन घेताना, नॉलेज घेताना तिथे बोर नाही झालं पाहिजे. सगळ्यांचं म्हणजे वेगवेगळ्या एजचे तिथे जे काही पीपल्स असतील ते येणार आहेत, तर त्यांना तिथे बोर नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी तिथे वेगवेगळे एंटरटेनमेंट पण असलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथे असणारं फूड जे आहे ते त्या एरियामधलं लोकल फूड, आणि लोकल फूड असताना ते हेल्दी फूड असलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथलं अकोमोडेशन, राहण्यासाठीचं जे काही सोय असणार आहे ती चांगली असली पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेशन पण त्याच्यातनं चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही आउटडोर रिक्रिएशन असणार आहे, म्हणजे जसं की त्यांच्या रूम्स वगैरे प्रॉपर मस्त
ट्रॅडिशनल असणारच, पण रूमच्या बाहेरसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे रिक्रिएशन्स असले पाहिजेत, आणि जे की कसे असले पाहिजेत तर जे काही ॲग्रीच्या रिलेटेड असणार आहेत तशाच पद्धतीचे. ओके, ॲग्रो टुरिझम अँड इको टुरिझम आर क्लोजली रिलेटेड टू इच अदर. ॲग्रो टुरिझम इज प्रोव्हाइडेड बाय द टुरिस्ट कंपनीज, व्हाईल ॲग्रो टुरिझम फार्मर ऑफर टूर्स टू देअर ॲग्रिकल्चर फार्म प्रिमायसेस अँड प्रोव्हाइड एंटरटेनमेंट एज्युकेशन अँड फन फील एक्सपिरियन्स टू अर्बन पीपल. तर इको टुरिझममध्ये काय केलं जातं, तर टुरिस्ट कंपन्या ज्या असतात वेगवेगळ्या कंपनीज, तर त्या हे टुरिझम ॲग्रो टुरिझम करतात. आणि ॲग्रो टुरिझममध्ये काय केलं जातं, तर लोकल जे काही फार्मर्स आहेत ते फार्मर वेगवेगळ्या प्रकारचं एंटरटेनमेंट करतात, त्याच्यानंतर जे काही टुरिस्ट असतील त्यांना एज्युकेशन देतात आणि फनफील एक्सपिरियन्स देतात. तर हे जे सगळं असतं त्याला ॲग्रो टुरिझम म्हणतात. आणि इको टुरिझममध्ये काय असतं, तर एक्सपिरियन्स सेम असतं, फक्त वेगवेगळ्या कंपनीज असतात, त्या कंपनी काय करतात तर जे काही टुरिस्ट असतील त्यांना गाईड करतात. ओके, आणि ॲग्रो टुरिझममध्ये काय असतं, फार्मर्स पूर्णपणे गाईड करत असतात. ओके, ॲग्रो टुरिझम इज अ फॉर्म ऑफ अल्टरनेटिव्ह टुरिझम बेस ऑन सस्टेनेबिलिटी रिस्टोरेशन ऑफ कल्चर हेरिटेज अँड ट्रॅडिशन इन रुरल एरियाज. तर जसं की समजा प्रत्येक जे काही रुरल एरियाज असणार आहेत तर त्या त्या ठिकाणचं जे काही ट्रॅडिशन आहे ते खूप वेगवेगळं असतं, कल्चर वेगवेगळं असतं, तर ते रिस्टोर केलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर जे काही ट्रॅडिशनल पद्धती असणार आहेत त्या सगळ्या जशाच्या तशा पुढे वाढत जाणार आहेत, किंवा जर तिथे काही केलं नाही तर काय होणार आहेत, जे न्यू जनरेशन येतील ते पूर्णपणे चेंज करतील. पण तिथे टुरिझम असल्यामुळे काय होईल, तर तिथे जास्त प्रमाणात जे काही ट्रॅडिशनल असणार आहे, कल्चर असणार आहे किंवा हेरिटेज असणार आहे ते जसंच्या तसं पुढे वाढत जाणार आहे, किंवा ते जो काही वारसा असणार आहे तो तसाच तिथे राहून पुढे पुढे जात राहणार आहे. ओके, थँक्यू.